बघू शकता मित्रांनो, पूर्ण असा ड्राय परिसर आहे हा। इथे कुठेही तुम्हाला दूरदूरपर्यंत हिरवी नजर पडणार नाही व हिरवी नजरे दिसणार नाही, परंतु अशा ठिकाणी मी तुकाराम पाटील शेतात वास्तव्यात आहे। इथे चिमणीला सुद्धा पाणी लवकर मिळत नाही असा हा आमचा परिसर आहे। या परिसरामध्ये माझं वास्तव्य असतं, अगदी जंगल एरिया आहे, परंतु बघा इथं सुंदर असा माठ लावलेला आहे, जेणेकरून कोणी येईल तर त्यांना दोन घोट चांगलं पाणी प्यायला मिळेल। अशातच आमचं इथं वास्तव्य आहे, बघू शकतो। हा सोलरवर चालणारा फॅन आहे, हा भारावर चालणारा फॅन आहे, हा फॅन 12 व्होल्टवर चालतो। असं हा आमचा एकूण घरातील व्ह्यू आहे। इकडे छोटंसं असं किचन बनवलेलं आहे, इथे आरो पाण्याचा माठ वगैरे वगैरे। राणी सरकार पापडांचं जमा करत आहेत ते पापडं। ते नाचणीचे पापड आहेत, ज्यांना आपण नागलीचे पापड म्हणतो। आणि बघू शकता इथं माझा हा बिझनेस असतो पापडचा। पूर्ण ड्राय असा परिसर आहे, इथं चिमणीलासुद्धा पाणी मिळत नाही असा खडतर हा भाग आहे। इकडे पाणी खूप विहिरीनं कमी असतं, म्हणून आम्ही एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून उन्हाळ्यात 4-6 महिने का होईना एक जीवाला व 2 पैसे उपलब्ध होतील असा हा बिझनेस आहे। एक जीवाला आधार यापासून मिळतो। तसं जर हा महिला उद्योग असल्यामुळे हा माझ्या पत्नीने निवडलेला बिझनेस आहे, परंतु मीसुद्धा त्यांना मग रिकामा असल्यामुळे फुल टाईम इथं मदत करत असतो, आणि यामुळे 2 पैसे मिळतात व मन पण प्रसन्न राहतं आणि घरातलं वातावरण पण खेळमेळीचं असतं, चांगलं असतं। असो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच मिळणार आहोत। पुढच्या डेस्टिनेशनवर जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा असा शेतीपूरक व्यवसाय किंवा महिला उद्योग उभारून 2 पैसे नक्कीच प्राप्त करू शकता। काही या बिझनेसविषयी माहिती लागल्यास आमच्याकडे पूर्णतः याचं मार्गदर्शन वाटतं।